पेट्रोल डिझेल पेट्रोलच्या सरासरी जो रेट आहे तो देखील आता सी एन जीचा रेट्स आहे, त्यामुळे कुठेतरी सामान्याच्या खिशाला झळ पडते. याचाच आपण आढावा घेण्यासाठी नेमकं ग्राहकांच्या मनात काय ह्या हाच आढावा घेण्यासाठी आपण नाशिकच्या पाथडी सी एन जी या पंपावर आलेलो आहे आणि काही ग्राहकांशी आता आपण बातचीत करणार आहे. सर नमस्कार, काय वाटतं सर तुम्हाला पेट्रोल आणि सी एन जीच्या दराबद्दल? ॲक्च्युली सी एन जी दर कमी झाले पाहिजेत, खूप मोठ्या प्रमाणात वाढले. ते लास्ट 6 महिन्यामध्ये बघितलं तर जवळजवळ 54 रुपयेपासून ते आता 96 रुपयेपर्यंत गेलेला रेट आहे. तो ॲक्च्युली कमी झाला पाहिजे, कारण लोकांना सांगितलं गेलं की सी एन जी कार तुम्ही घ्या, तर लोकांनी सी एन जी कार परचेस करायला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात केली. पण ज्याप्रमाणे आता पेट्रोलच्या लेवलला आल्यानंतर परवडणं म्हणजे मुश्किल झालेलं आहे, तर त्याचे रेट कमी झाले पाहिजे. होते 50 ते 60 रुपयाच्या रेंजमध्ये लोकांना परवडतील, एवढंच माझं म्हणणं आहे. सर सर तुम्हाला काय वाटतं यामध्ये? सी एन जी हे पर्यावरणपूरक अशा प्रकारचं इंधन आहे. तर पेट्रोल डिझेल सरकारला बाहेरून आयात करावं लागतं, परंतु हे जे इंधन आहे हे एका ठिकाणी घनीकृत अशा प्रकारे वायू बनवण्यात येतो, तर एवढा खर्च कसा लागतो आणि तो कशा प्रकारे पेट्रोलच्या लेवलने सरकारने आणून ठेवलेला आहे. मी जेव्हा गाडी घेतली त्यावेळेस 45 रुपये किलोने सी एन जी होता, आज जवळपास दुप्पट हा रेट झालेला आहे. जर पर्यावरणाचं रक्षण व्हावं, पर्यावरणाची जी हानी होते त्याच्यासाठी सरकारला बराच खर्च करावा लागतो, तर त्याऐवजी सरकारने जर याच्यामध्ये सबसिडी दिली तर आज सी एन जीचा रेट कमी होऊ शकेल. म्हणजे अगोदर लोकांना लालूच दाखवली की कमी दरामध्ये त्यांना प्रवास करता येईल, आणि आता पेट्रोलच्या दरामध्ये त्यांनी सी एन जीचा दर आणून ठेवला आहे, ते अतिशय चुकीचं आहे. तर सरकारने सी एन जीचा दर कमी करण्याकडे काहीतरी प्रयत्न करावेत असं मला वाटतं. चला आता आपण इथं देखील काही नागरिक आहेत, सर काय वाटतं तुम्हाला, तुमची काय प्रतिक्रिया आहे, काय भावना आहे? मी पहिले सी एन जीचा पुष्कळ भाव वाढून गेलेला आहे, पेट्रोलच्या लेवलपर्यंत येऊन गेलेला आहे, तर सी एन जीचा कमी झाला पाहिजे रेट. आलं का लक्षात? सी एन जीचे दर कमी असल्यामुळे ग्राहकांना एक दिलासादायक होता, कारण की पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे लोकांनी ग्राहकांनी सी एन जीकडे वळल्यानंतर सी एन जी कमी दर असल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात तिकडे गेले. मात्र पेट्रोलच्या दरामध्ये सी एन जीचा रेट असल्यामुळे कुठेतरी सामान्य नागरिकांना यांच्या खिशाला झळ पडते, त्यांच्यामध्ये नाराजगी दिसून येते. त्यामुळे केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो, यांनी कुठेतरी सी एन जीचे दर कमी करावा असं देखील ग्राहकांकडून देते. त्याचबरोबर आता आपल्यावर काही आहे देव जे बोलायला इच्छू की आपण त्याची देखील संवाद साधणार आहे. काय वाटतं दादा बोला? काय आहे सगळं आपण आयात करतो आहे, आयातीमुळं आपल्याला आपले वाहन पण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे फक्त एवढीच विनंती आहे सरकारला की जसं मुंबईत 80 रुपये इकडे 96 रुपये, ट्रान्सपोर्टेशन एवढा 16 रुपयाचा डिफरन्स का, तर आपल्याला बी ठीक आहे ट्रान्सपोर्टेशन वाढत असेल, पण 2-5 रुपये लिटर मागे वाढला तर हरकत नाही, पण एवढा 96 पेक्षा तो 90 पर्यंत तरी नाशिकात द्यावा. काही आता नागरिकांशी संवाद साधल्यानंतर जो 96 रुपये जो रेट आहे तो 90 रुपयापर्यंत आला पाहिजे अशी प्रतिक्रिया देखील येते. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात झळ पडते, ग्राहकांमध्ये नाराजगी दिसून येते. या ठिकाणी कुठेतरी सरकारने या गोष्टीचं गांभीर्य घ्यावं असं देखील चर्चा आहे. प्रकाश दुर्वेसह कॅमेरामन विकी पवार, जागर जनस्थान, नाशिक.